पोरीचा काल घरी फोन आला होता, म्हणाली सकाळी जरा घरी येऊन जाता का? मला सुद्धा बोलावलंय का? आग्रहाचं निमंत्रण नसेल तर तुम्ही येणार नाही? तिला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं असेल तर? तुमची काही अडचण होणार आहे का? हो, अडचण नाही, पण मग एवढ्या का अवघडताय तुम्ही? तुझी आई अजून सावरलेलीच नाहीये. म्हणजे ती घोकतीये खरं की वंदू शिवाय बारसं होऊच देणार नाही म्हणून, पण भाऊजींसमोर आपलं काही चालणार नाही ह्याचीच तिला शंका वाटते. म्हणूनच मी त्याच्यावर एक नामी युक्ती शोधून काढली. मग सस्पेन्स ठेवणार आहेस की मला पण सांगणार आहेस? सस्पेन्स काय ठेवायचंय, तू जरा थांब, भाऊ आले ना की त्यांच्या समोरच बोलणार आहे. अच्छा अच्छा, म्हणजे तू भाऊंची वाट बघतेस तर. अगं कसा विसरेन. नमस्कार. आयुष्मान भाऊ. नमस्कार. आयुष्मान अनु, तुला सांगतो स्पर्धा तर काय दरवर्षी होत होती, पण हिने पहिला क्रमांक मिळवल्यापासून पुढल्या 3 वर्ष लागोपाठ दुसऱ्या कुणालाही पहिला क्रमांक मिळवता आला नाही. आणि आता तर काय स्पर्धा बंदच झाली. सध्या काय करतेस तू पोरी? आता ती संसार करते. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी मुलांसाठी नाश्ता आणि रात्रीचं जेवण. अनु पुरे हा, त्यात सुद्धा मी अगदी आनंदी आहे. संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी मी माझं आयुष्य वेचीन अशी काही शपथ नव्हती घेतली. आणि सर, मी माझ्या मुलांना आणि पुतण्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषेची गोडी लावली. रोपट जोपासले, बघूया वृक्ष होतोय का. होईल, तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. हे काय? बाळासाठी खाऊ आहे. बाळ तर अजून उपडही पडत नाही. हे तू बाळाच्या बाळाविषयी बोलतेस? अनु काय बोलायचं तुला? अनु, तू जे काही बोलणार आहेस त्याची कल्पना मालू, रोषा आणि अरुला दिलीस का? मी काय बोलणार आहे याची पूर्ती कल्पना मला सुद्धा नाहीये. मी आईला फोन केला होता तर नेमकी ती बाहेर आहे. बाबांजवळ बोलायच्या आधी मला तुमच्याशी बोलावं असं वाटलं. आणि सर, बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर तुम्ही नसता तर माझ्या मनाला चुटपुट लागून राहिली असती. बोल ना, मग जे काय बोलायचं ते सरळ स्पष्ट बोल. भाऊ, मला असं वाटतं वंदूची मोठी बहीण या नात्याने वंदूला इथे आणण्यासाठी मलाच पुढाकार घ्यावा लागेल. हो, पण पुढाकार घेणार आहेस म्हणजे काय करणार आहेस तू? म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार होते की वंदूला परत आणण्यासाठी आपण काही करू शकतो. हे बघ, आमच्याकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत त्या अगदी नीट सांग. म्हणजे तुम्ही इचलकरंजीला जाऊन सरळ वंदूला इथे घेऊन या, अरू पण येईल तुमच्या बरोबर. म्हणजे आपण पुढाकार घेऊन तुझ्या वडिलांच्या अपरोक्ष वंदूला इथे आणायचं, याचे काय परिणाम होतील याचा विचार केलास का तू? पण वंदू ही समोर असेलच ना. हो, पण त्यात समाधान नसेल. असं का म्हणता? अग, कधी कधी सत्याग्रहाचाच उपाय लागू पडतो. वंदू शिवाय बारसं होणार नाही हा असहकारच उपयोगी पडेल. उगाच आतताईपणा करू नकोस.
तू असं काय करतेस? धीरा ना घे, असं नाही करायचं. डोळे पुस बघू आधी. सर तुम्ही म्हणालात ना मगाशी बाळाचं बाळ, ते अगदी खरं आहे. ऊन पाऊस असं चालायचंच. असं काय करतेस बाळ? धीरा ना घे जरा. अनु अनु आता रडू नकोस. जोशा इथे असता ना तर तुला रागावलं असता, आणि मालू असती ना तर तुझ्या पाठीत दणकाच दिला असता. तो अधिकार तो तुम्हालाही आहे. तो अधिकार खरंच मला असेल ना तर मी एक करेन, नक्की करेन. अनु मी तुझ्या बापाला भेटायला टाळत होतो. स्पष्टच सांगायचं तर मी घाबरत होतो. पण आता तू म्हणत असशील तर मी त्यांना भेटेन. त्यांच्याशी बोलेन, त्यांना समजावेन. आता हा प्रश्न संघर्षाशिवाय सुटणार नाही हे माझ्या लक्षात आलेला आहे. आणि तांबे सर, अनुचा काल फोन आल्यापासून मी याच संघर्षाचा विचार करत होतो. ठीक आहे, संघर्ष अटळ असेल ना तर त्याला सुरुवात केलेली बरी. अनु लाव, तुझ्या बाबांना फोन लाव, मी बोलतो त्यांच्याशी. अरे देवा, आता काय झालं? अहो काय झालं काय विचारताय? घरातला सगळा पसारा आवरून आत्ता मी इकडे आले तर इकडे सुद्धा तेच. हे बघ, हा पसारा मी नाही केला. मग काय मी केला? अगं असं कुठे म्हणालो मी. पण आधी मला एक सांग, असं आज अंगात संचारल्यासारखं सगळं आवरत काय सुटली असतो? कोण येणार आहे आपल्या घरी? अरे हो, तुम्हाला हल्ली काही गोष्टी सांगितल्याशिवाय कळतच नाहीत, नाही का? मग अशी फोनवर बोलत होते तेव्हा हाकेच्या अंतरावर होतात. अगं म्हणून काय तुझं सगळं बोलणं ऐकत नव्हतो मी. खरंच मला काही माहिती पुरे कळलं. एवढी सफाई द्यायची गरज नाही. मालू येते. कोण? मालती वहिनी? त्या कशाला येणार? तुमच्या ताईसारखी मला सवय नाही. हा कोणी येतं म्हटलं की का कशाला विचारत बसायची. आणि त्यांच्या बोलण्यात ना त्यांच्या कपाळ्यावरच्या आठ्या स्पष्ट दिसतात. मालू येते म्हणाली, मी ये म्हटलं. आता ती कशाला येते ते ती आल्यावरच कळेल. अगं पण मी आवरतो म्हटलं ना. आणि आता आवरून ठेवते, पुन्हा पसारा करू नका, सांगून ठेवते. आता त्या कधी येणार आहे ते मला माहित नाही. ती आता कोणत्याही क्षणी येईल. या, डोरबेल वाजली. आता ना प्लीज तिच्या समोर ही ऍक्टिंग करू नका आवराआवरीची, नाही तर तिला वाटायचं की मी तुम्हाला कामाला लावते म्हणून. विमल तुझी पण कमाल आहे. अगं तू एकाच वेळी किती जणांचा केवढा विचार करतेस. दार उघडते. हा आई ग. ताई आज एवढा उशीर का? आता तू विचारायच्या आधी सांगणारच होते मी, पण बोलायची संधीच दिली नाहीस मला. त्यांचे काही चार चार वेळेला फोन येऊन गेले की काय? नाही ग. अगं पण तू होतीस कुठे? बँके का सोनाराकडेच वेळ लागला? नाही ग, उसाचा रस प्यायला गेलो ना तिथे उशीर झाला. म्हणजे आधी अर्धाच ग्लास मागवला होता मी,
पण नंतर आवडला म्हणून आणखीन अर्धा मागवला. म्हणलं पुन्हा पुन्हा इथे यायला कोणाला जमणार आहे म्हणून पुन्हा अर्धा ग्लास मागवला. असंच ना? बरोबर ओळखलं. ताई, पण आज तू काहीतरी वेगळीच वागतेस. कोणी भेटलं होतं का? भेटली होती एक जुनी मैत्रीण. कोण ग? तू अनुला बोलव ना, मी तुम्हाला दोघींना मिळूनच सांगते. आधी तू तुझं पुराण सांग, मग मी अनुची कथा सांगते. म्हणजे काय झालं? तू तुझा मूड घालवू नकोस ग. अग काय झालं? तू आधी बस बर. बस अनु, पाहिलंस आई जुन्या मैत्रिणीला भेटून किती फ्रेश मूड मध्ये आली ती. अनु, आता मला माझी एक मैत्रीण म्हणजे मालती जोशी भेटली होती. मग आम्ही दोघी उसाचा रस प्यायला गेलो. कोण भेटलं होतं तुला? मालती जोशी, मालती विनायक जोशी. आई भेटली होती? नुसते भेटल्याच नाहीत तर हात धरून मला उसाचा रस प्यायला घेऊन गेल्या. बर्फाचा गोळा जर कुठे सापडला असता ना तर तोही खाल्ला असता आम्ही. अनु, काय झालं ग? सुवर्णा हे बोलत का नाहीये? काही नाही ग, भाऊ आणि तांबे सर आले होते. म्हणजे अनुनीच त्यांना इथे बोलवलं होत. मग काय? नाही ग, मी भाऊंना रिक्वेस्ट केली, वंदू विषयी बाबांशी बोलायला सांगितलं तर भाऊ लगेच तयार झाले म्हणून मी बाबांना फोन लावला. त्यांना म्हटलं की भाऊंना तुमच्याशी बोलायचंय. बाबा त्यांना काय बोलले कोणास ठाऊक, पण भाऊ एकदम अस्वस्थ होऊन निघून गेले ग. अगं ताई, त्यांना चक्क धाप लागली होती. तांबेसूर होते म्हणून बरं झालं, आम्ही दोघी घाबरूनच गेलो. मग तुला काही सुनावलं नाही ना यांनी? सुनावलं ना. काय? जाऊ दे ना ताई, अगर आगाच्या भरात माणूस असं बोलतो. अनु, बाबा काय म्हणाले? बाबा म्हणाले की तुझ्या माणसानं सांग, नको त्या गोष्टीत इंटरफेअर करू नका. तुला हवं तर तूही तुझ्या घरी जा, माझ्या मुलीचं काय करायचं ते मी बघीन. शेवटी मी जे टाळत होते तेच घडलं. आई, पण मी खरंच घरी जाते. जा अनु, पण अशी रागावून जाऊ नकोस. तुझ्या सासूनी मला हेच समजावलं, त्यांनी तुला स्पष्टपणे घरी यायला सांगितलं, तशी मी तुला पाठवणार होतेच. आता माझ्या मुलीसाठी तुझ्या बाबांसमोर मलाच ठामपणे उभं राहायला हवंय. तशी मी राहणारच आहे, तू काळजी करू नकोस. आज जरी मी चांदीची भांडी पॉलिशला टाकून आले असले ना, तरी बारसं होईल ते वंदू आल्यावरच. मी वचन देते तुला. आणि आता या बाबतीत तुझ्या बाबांशी माझ्याशिवाय दुसरं कुणीही बोलायचं नाही. आणि त्रास झाला तरी तो मनापर्यंत पोचू द्यायचा नाही. अनु, अग आपण बायका खूप ग्रेट असतो ग. तुझ्या सासूनी मला दिलेला वसा आज मी तुला देते. बंधू चूक की बरोबर
हा प्रश्न नाहीये, पण यापुढे मी तुझ्या बाबांची मनमानी चालू देणार नाही. You're really great, mom. Hmm? You're the best mom in this world. Wow, you are right. Hi, girl. ये या या वहिनी बसा. वहिनी हा पसारा मी केलाय हा. पण मला तर पसारा कुठेच दिसत नाहीये. अगं काय म्हणतेस? अगं खरं तेच म्हणते. अगदी टापटीप आवरून ठेवलेली घरं कधी कधी हॉटेलच्या रूम सारखी वाटतात, तात्पुरती कोरडी. पण घर म्हटलं की आपला वावर आलाच, आणि वावर आला की तिथे पसारा आलाच. पण वहिनी आधी सांगा, तुम्ही काय घेणार? या घरी आल्यानंतर विमलच्या हातची कॉफी जो नाकारेल ना तो एक मूर्ख. पण त्याआधी माझं आमंत्रण तुम्ही स्वीकारा. विमल जरा प्रज्ञाला बोलव ना. अगं प्रज्ञा नाहीये घरी. अगं पण तिला आज सुट्टी आहे असं म्हणाली होतीस ना? सुट्टीच होती, पण तिच्या आईचं ते नी रिप्लेस करायची आहे ना, तर ती ऑपरेशनला खूप घाबरते. दोघं समजूत काढायला गेली आहेत. तुम्ही आमच्याकडे द्या आमंत्रण, आम्ही तिला देतो. नको, प्रज्ञा असली ना की मगच मी येईन. मला तिला भेटायचंच आहे. पण मालू, तू मुद्दामून विषय काढतेस असं नाही ना वाटणार तिला? माझ्यावर विश्वास ठेव. आणि विमल, मी कुठलंही कारण मुद्दामून ओढून ताणून आणतच नाहीये. आपल्याकडे एक पद्धत आहे, आपल्याकडे म्हणजे जोशांकडे. जेव्हा सून बाळाला घेऊन घरी परत येते तेव्हा पाच जणी तिला ओवाळतात, म्हणजे पाच सवाष्ण. ही अट माझ्या सासूबाईंनी सुद्धा ठेवली नाही. पाच जणी म्हणजे जवळच्या पाच जणी, ज्यांच्या मनात आपल्याबद्दल आस्था आहे, आपुलकी आहे, आपलेपण आहे. आणि मग ही अट धरली तर यामध्ये तुम्ही दोघे आहात की नाही? दिवस निशेचा घोर तिरा